नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलवर मी हर्षाली पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते मित्रांनो आपण पर्यावरण या विषयाला सुरुवात केली होती त्यात आपण पहिला पाठ परिस्थितिकीय विज्ञान हा पाहिला होता आता आपण पुढचा पाठ पाहणार आहोत कोणता पृथ्वीवरील जीवावरण बायोस्पियर बायोस्पियर ऑफ द अर्थ चला तर मित्रांनो सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओ लेक्चरला मित्रांनो जीवावरण म्हणजे काय असतं हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊया तर जीवावरण म्हणजे काय जीवनाचे अस्तित्व असणारा पृथ्वीचा तिच्या भोवतालचा अरुंद थर जो पृथ्वीच्या भोवताली जिथे जीवनाचे अस्तित्व असतं असा पृथ्वीच्या भोवतालचा जो अरुंद असा थर आहे त्याला काय म्हणतात जीवावरण असे म्हणतात तर जीवावरण काय आहे हे कळेल तुम्हाला आता पुढे आपण बघूया की जीवावरण जे आहे ते जे समुद्र तळापासून जवळजवळ किती अकरा हजार मीटर खोलपर्यंत असतं समुद्राच्या तळापासून अकरा हजार मीटर खोलपर्यंत आणि समुद्री सपाटीपासून किती तर नऊ हजार मीटर उंचीपर्यंत हे जीवावरण असतं तर बघा तुम्हाला आता जीवावरणाचा विस्तार कुठपर्यंत आहे हे देखील यावरून कळतं आणि समुद्र सपाटीच्या पातळीच्या आसपास सजीवांची घनता काय असते सर्वाधिक असते तर बघा सजीवांची सर्वाधिक घनता कुठे असते समुद्र सपाटीच्या पातळीच्या आसपास कारण की तिथलं वातावरण सजीवांच्या एक जगण्यासाठी एक पोषक असे परिपूर्ण वातावरण तिथे असल्यामुळे तिथे ती घंटा काय असते सर्वाधिक आढळते तर मित्रांनो जीवावरण जे आहे ते अतिध्रुवीय प्रदेश म्हणजे आपले जे पोल दोन पोल आहेत नाईन्टी डिग्री पृथ्वीचे नव्वद डिग्रीचे जे पोल आहेत दोन ध्रुव आहेत तिथे किंवा पर्वत शिखरांची जी अत्युच्च टोकी हिमालयाचं सर्वात वरचं टोके हो, मोठमोठे जे पर्वत शिखर शिखरे आहेत त्यांची टोके शिवाय अतिखोल समुद्र तळ म्हणजे जी नऊ हजार मीटरपर्यंतची रेंज दिलेली आहे त्यात सॉरी अकरा हजार मीटर त्याच्या पण खा खाली जर हा विचार केला वेग -वेग तर इथे आपल्याला जीवावरण आढळत नाही आणि याची वेगवेगळी कारणं आहेत तर बघा आता हचिसन हो हा जो शास्त्रज्ञ आहे याच्यामध्ये पृथ्वीवरील जीवावरण का अद्वितीय आहे तर त्यांनी त्याची ते तीन कारणे सांगितलेली आहेत म्हणजे हचिसन हो या शास्त्रज्ञाची तीन कारणे कोणती आहेत पृथ्वीवरील जीवावरण अद्वितीय असल्याची ते आपण पाहूया की काय आहे पृथ्वीवर तुम्हाला माहितीच आहे पाण्याची विपुल प्रमाणात उपलब्धता पृथ्वीवर केलेली आहे पृथ्वीवर आहे शिवाय सूर्यापासून प्राप्त होणारा ऊर्जेचा अविरत प्रभाव पृथ्वीवर असतो सूर्यापासून ऊर्जा मिळते त्यामुळे इथे जीवावरण आढळते शिवाय पुढचं काय आहे द्रव्याच्या तीनही अवस्थांमधील अंतरस्पर्श म्हणजेच वायू स्थायू आणि द्रव ह्या आपल्याला तीन अवस्था माहिती आहेत यांच्यामधील आंतरस्पर्श या तिन्ही अवस्था एकमेकांना एकमेकांशी परस्पर संबंध असतो तरी या तीन कारणांमुळे काय आहे पृथ्वीवर आपल्याला जीवावरण आढळते आणि ते योग्य प्रकारे आहे शिवाय जीवावरणाच्या वरच्या सीमेजवळील जीवन खालील घटकांमुळे मर्यादित झालेले आहे म्हणजे जीवावरणाची जी वरची सीमा आहे तिथे जीवावरण कमी का का मर्यादित आहे तर त्याचे कारण काय आहेत ऑक्सिजनची कमतरता ऑक्सिजन कमी असतो आपल्याला माहिती आहे की पृथ्वी आपण जेव्हा अवकाशात पण जायचं म्हणतो तिथे ऑक्सिजनची कमतरता असते किंवा उंची जसं आपण उंचीवरती जातो तस तसा ऑक्सिजनचा काय होतो पुरवठा कमी होत असतो आणि त्यामुळे ऑक्सिजनची तिथे कमतरता असते म्हणून तिथे जीव नसतात शिवाय कमी दाब आणि तापमान असतो याचा देखील परिणाम होत असतो शिवाय पुरेशा आर्द्रतेचा अभाव या तीन कारणांमुळे जीवावरणाच्या सी वरच्या सीमेजवळील जीवन जे आहे ते मर्यादित झालेले असते वरची सीमा म्हणजे कोणती तर आपण नऊ हजार मीटर उंचीपर्यंत पाहिलं वरती तर त्या नऊ हजारच्या एक पट्ट्यामध्ये शेवटच्या ज्या शंभर मीटर आपण शेवटच्या म्हणू शकतो तिथं जीवावरण जास्त त्याचा एक पट्टा कमी असतो यामुळे तिथे मर्यादा आलेल्या असतात कशामुळे ऑक्सिजनची कमतरता कमी दाब आणि तापमान पुरेशा आर्द्रतेचा अभाव या तीन गोष्टींमुळे तिथे मर्यादा आलेल्या असतात शिवाय जीवावरणाची जे खालची सीमा आहे तिथे देखील काही कारणांमुळे मर्यादा आलेल्या असतात खालची सीमा कोणती तर अकरा हजार मीटर पर्यंत समुद्र तळाचा आपण खोल विचार केला होता आणि त्यामध्ये शेवटचे जे शंभर मीटर आपण म्हणू शकतो शंभर दोनशे मीटर तर त्यामध्ये काय असतो प्रकाशाचा अभाव असतो समुद्राच्या तळाशी अगदी तळाशी प्रकाश सूर्यकिरण पोचू शकत नाहीत त्यामुळे प्रकाशाचा अभाव असल्यामुळे तिथे जीव राहू शकत नाहीत शिवाय ऑक्सिजन देखील तिथपर्यंत पोहोचत नाही ऑक्सिजनचा अभाव असतो त्यामुळे तिथे जीवावरण नसते आणि वाढणारा दाब देखील तिथे कमी होत जातो जसं जशी खोली वाढते तसा तसा तिथे दाब वाढत जातो आणि खोलीनुसार दाब वाढला की काय तर तिथं जीवावरण एक मर्यादा आलेली असते त्यामुळे तिथं देखील जीवावरणचा विस्तार जो आहे तो कमी प्रमाणात झालेला आढळतो तर बघा ही आपली पृथ्वी आहे पृथ्वीचा कोर आहे पृथ्वीचं आवरण आहे आणि या आवरणावरती काय असतं तर कवच असतं हे कवच असतं आणि या कवचामध्ये काय काय आढळतं तर आपल्याला खडक आढळतात माती आढळते शिवाय वनस्पती आणि प्राणी देखील असतात आणि या वनस्पती आणि प्राण्यांच्याला काय म्हणतात जीवावरण हे वरचं काय आहे हे खडकांच्या मातीच्यावर आपल्याला हे काय आढळतं मातीपासूनच अगदी काय आढळतं तर जीवावरण आपल्याला आढळतं आणि हे शिलावरण आहे शिलावरण म्हणजेच आपल्याला पुढे काय आहे ते पाहायचं आहे जे कठीण कवच असतो त्याला शिलावरण कठीण भाग किंवा एक घन भाग म्हणतात त्याला घन भाग त्याला शिलावरण म्हणतात ते, ते आपण पुढे पाहणारच आहोत शिवाय एक सर्व काय आहे तर हे वातावरण आहे आणि हे परिपटल असतं पृथ्वीचं नंतर जलावरण म्हणजे पाणी ते देखील आपल्याला पुढे पाहायचं आहे हे एक तुम्ही इमॅजिनेटरी डायग्राम लक्षात ठेवा तर आता आपण जीवावरणाचा विस्तार कसा झाला आहे ते आपण पाहूया तर मित्रांनो बघा जीवावरण जे आहे किंवा पृथ्वीवरील जे जीवन आहे ते मुख्यतः तीन प्रमुख घटकांमध्ये विस्तारलेले आहे ते तीन घटक कोणते तर वातावरण जलावरण आणि शिलावरण यामध्ये हे पृथ्वीवरील जीवन काय केलेलं आहे विस्तारलेले आहे तर आपण आता हे एक, -एक करून बघूयात तर मित्रांनो पहिल्यांदा आपण वातावरण म्हणजे काय ते पाहून घेऊया तर बघा वातावरण म्हणजे काय तर पृथ्वी भोवतालचे वायूंचे बहुस्तरीय आवरण म्हणजे वातावरण होय आपण पर्यावरणाची व्याख्या पाहिली होती पर्यावरण आणि वातावरण यांमध्ये फरक आहे पर्यावरणामध्ये जैविक अजैविक घटक आपल्या सभोवतालचे घटक असतात आणि वातावरणामध्ये काय असतात तर पृथ्वीभोवतालचे जे वायू असतात त्यांचे आवरण म्हणजे काय वातावरण होय वात अधिक आवरण वातावरण तर पृथ्वीच्या भोवतालचे वायूंचे बहुस्तरीय आवरण आणि पृथ्वीवर येणारे जे सूर्यकिरण असतात सूर्यप्रकाश असतो त्याचे पृथकरण करण्यात कडून होतं तर ते वातावरणाकडून पृथकरण केलं जातं म्हणजे वातावरणातच सूर्यप्रकाश येतो आणि मग पुढे त्याचे किती पृथ्वीवर येतो परत किती जातो किती रेडिएशन हे सगळं आपल्याला पुढे पाहायचं आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवा सध्या की पृथ्वीवर जे सूर्यप्रकाश येतो त्याचे पृथकरण वातावरणाकडून केले जाते आणि वातावरणातील वायूंचे प्रमाण आहे हे आपण आता पाहूया तर बघा वातावरणामध्ये नायट्रोजन असतो ऑक्सिजन असतो ऑर्गन असतो कार्बन डायऑक्साईड अन्य वायू देखील असतात तर या वायूचे कंपोजिशन यांचे प्रमाण दिलेले आहे नायट्रोजन किती असतो तर अठ्ठ्याहत्तर पॉईंट नऊ टक्के वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण असते म्हणजे सर्वाधिक वातावरणात काय असतो नायट्रोजन हा वायू असतो त्यानंतर काय असतो ऑक्सिजन हा वायू असतो किती वीस पॉईंट त्र्याण्णव टक्के नंतर काय असतो ऑर्गॉन ऑर्गॉन किती असतो शून्य पॉईंट त्र्याण्णव टक्के मित्रांनो का हे प्रमाण लक्षात ठेवणे गरजेचे आहे यावर जोड्या लावा विचारल्या जाऊ शकतात आणि कदाचित विचारल्याही गेले आहेत त्यामुळे हे लक्षात ठेवा कोणत्या वायूचे किती प्रमाण असते नंतर काय आहे कार्बन डायऑक्साईड त्याचं किती प्रमाण आहे झिरो पॉईंट झिरो थ्री टू पर्सेंट तर ह्याचं झिरो पॉईंट झिरो थ्री पर्सेंट असलं तरी ठीक आहे नंतर अन्य वायू जे असतात त्यामध्ये मग इतर सगळे वायू आले मिथेन म्हणा किंवा जे सल्फर सगळे उरलेले जे वायू झाले ते याच्यामध्ये येतात ते किती असतात शून्य पॉईंट शून्य दोन टक्के त्याचं प्रमाण असतं तर मित्रांनो हे कंपोजिशन महत्त्वाचं आहे हे तुम्ही एकदा पाठांतर करून ठेवा मित्रांनो आता आपण वातावरणाची संरचना पाहूया तर बघा आपल्याला वातावरण म्हणजे काय हे कळालं आता हे वातावरण जे आहे ते पाच थरांनी बनलेले असते त्यामध्ये कोणकोणते पाच थर असतात तर तपांबर स्थितांबर मध्यांबर आयनांबर आणि बाह्यांबर हे सर्व थर आणि याविषयी आपण आता पाहूया तर बघा मित्रांनो ही आपली पृथ्वी आहे आणि या पृथ्वीच्या भोवतालचे आवरण आहे वायूंचे त्यामध्ये काय असतं वातावरण त्याला काय म्हणतात वातावरण म्हणतात आणि या वातावरणाचे पाच थर असतात तर पहिला थर कोणता आहे तपांबर प्रोपोस्पिअर मित्रांनो या थराची जी उंची उन्च, सरासरी उंची असते ती तेरा किलोमीटर असते परंतु बघा इथे ध्रुवांजवळ ही उंची असते ती बारा किलोमीटर असते आणि जी आपल्या विषुवृत्तावरची जी उंची असते ती अठरा किलोमीटरची असते शिवाय हा जो तपांबरचा भाग आहे ह्या तपांबरमध्ये हवामानातील जे बदल असतात ते बहुतांश बद्दल कुठे घडत असतात तर या तपांबरमध्ये ते बहुतांश बदल घडत असतात शिवाय जे जेट विमानिक असतात त्यांचे वैमानिक असतात तो हा थर काय करतात तर हा थर टाळतात का कारण की इथे अस्थिर वारे असतात शिवाय उंचीबरोबर तापमान काय करते घटत जाते त्यामुळे जेठ वैमानिक हा थर टाळत असतात मित्रांनो जे या स्तरामध्ये धुळीकण आणि पृथ्वीवरील नव्वद टक्के बाष्प आढळते शिवाय हवामानासंबंधित ज्या वातावरणीय प्रक्रिया असतात म्हणजे पाऊस म्हणा किंवा तर या गोष्टी बहुतांश कुठे घडत असतात या स्तरामध्ये घडत असतात तर सर्व जैविक ज्या क्रिया आहेत त्यासाठी हा थर काय असतो महत्वाचा असतो मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक एकशे पासष्ट मीटर उंचीला काय होतं तापमान जे आहे ते एक डिग्री सेल्सिअसने घटत जाते इथं उंचीबरोबर तापमानात काय होते घट होते टेम्परेचर इन्व्हर्जन लक्षात ठेवा तर बघा त्यानंतर काय येतं स्ट्रॅटोस्पियर म्हणजे स्थितांबर मित्रांनो हे तपांबर आणि स्थितांबर यांच्यामध्ये एक लाईन असते त्याला काय म्हणतात तपस्तब्दी असे म्हणतात ट्रोपोपॉज तपस्तब्दी असे त्याला म्हटले जाते तर आता जे स्थितांबर आहे त्याची जी तपस्तब्दीने तो विलग झालेला असतो आणि या स्तराच्या खालच्या भागात वीस किलोमीटर उंचीपर्यंत याच्या खालचा जो भाग आहे त्यात वीस किलोमीटर उंचीपर्यंत जे तापमान आहे ते स्थिर राहते परंतु त्याच्या पुढच्या वरच्या पन्नास किलोमीटर पर्यंत ओझोन असतं आई ते मध्ये ओझोन असतो आणि त्या ओझोनमुळे काय होते वरचे तापमान जे आहे ते वाढत जाते तर बघा म्हणजे स्थितांबरमध्ये ओझनांबर पण ओझनो पण आपल्याला ले ओझोनची लेअर आढळत असते आणि ही पृथ्वीपासून वीस ते चाळीस किलोमीटर दरम्यान ही ओझोनची लेअर असते शिवाय हा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी जी अतिनील किरणे आहेत ती शोषून घेतो आणि पृथ्वीवरील सजीवसृष्टीचे काय करतो, करतो तर संरक्षण करतो तर हा स्तर देखील महत्वाचा आहे त्यानंतर येतो मध्यांबर त्या मध्यांबरला पण हे जे स्थितांबर आहे तर ह्या स्थितांबरमधील ती स्ट्रॅटोपॉज जो आहे तो त्याला काय करत असतो तर स्तब्ध असते ती काय करते तर ती याला विलग करते जो मध्यांबर आहे तो पन्नास ते ऐंशी किलोमीटरच्या रेंजमध्ये असतो बघा इथे ऐंशी किलोमीटर दिलेलं आहे आणि त्यामध्ये उंचीबरोबर तापमान काय होते तर कमी होत जाते शिवाय ऐंशी किलोमीटर उंचीवरचे जे तापमान आहे म्हणजे इथले इथले तापमान जे आहे ते किती असतं मायनस शंभर डिग्री सेल्सिअस एवढे तापमान से असते इतके कमी झालेले तापमान तिथे आढळते मित्रांनो लक्षात ठेवा इथे तापमान कमी होते इथे तापमान वाढते इथे पुन्हा कमी होते हे टेम्परेचर इन्व्हर्जन तापमानातील हा बदल वातावरणात घडत असतो प्रत्येक थरानुसार तापमान बदलत जाते मित्रांनो त्यानंतर येतो थर्मोस्फियर आय नाम्बर हे देखील मेझोपॉजने म्हणजेच मध्यस्थीने काय केलेला असतो तर विलग केलेला असतो याच्या वेगवेगळ्या लेअर्स आहेत त्यांची नावं खरी थार वेग हो तर वेगवेगळी आहेत ती पु तुम्हाला जॉग्रफीमध्ये अभ्यासायला मिळतील पण तुम्ही इथे फक्त एवढं लक्षात ठेवा की मेझोपॉज स्ट्रॅटोपॉज ट्रोपोपॉज यांनी विलग केलेलं असतं तर बघा ट्रो थर्मोस्पियरमध्ये काय असतं थर्मोस्फियर हा मध्यमंडळाच्या वरचा स्तर असतो म्हणजेच मध्यांबरच्या वरचा थर असतो आणि या थराचा जो खालचा भाग असतो म्हणजेच हा हा जो भाग असतो तो कशाने तर विद्युत प्रभारीत नाही म्हणजे चार्ज केलेला असतो तो भाग विद्युत प्रभारित असतो शिवाय पृथ्वीवरून प्रसारित केलेले जे रेडिओ लहरी असतात तो हा थर पृथ्वीवरून या रेडिओ लेहरी इथं प्रसारित होतात आणि या हा थर काय करतो त्या रेडिओ लेहरी पुन्हा पृथ्वीकडे पाठवतो म्हणजे पृथ्वीवरून रेडिएशन्स असे जातात आणि ते पुन्हा पृथ्वीकडे येतात हा थर ते पुन्हा पृथ्वीकडे पाठवतो का कारण तिथे विद्युत प्रभार असतो म्हणून शिवाय उंचीबरोबर इथे काय होते तर इथे तापमान हे वाढत जाते नंतर येतो एक्झोस्पियर आंबर याला चुंबकीय मंडळ असे देखील म्हटले जाते आणि हा भाग थर्मोस्पियरच्या आयनांबरचा वरचा भाग असतो आणि हा जो भाग आहे हा अवकाशात विलीन झालेला असतो याची दहा हजार किलोमीटरपर्यंतची रेंज दिलेली आहे आपण जे अवकाशात यान वगैरे पाठवतो ते विशेष करून आयनांबर आणि या बाह्यंबरमध्ये आढळत असतात तर मित्रांनो हे तुम्ही लक्षात ठेवा हे वातावरणाची संरचना आहे आता आपल्याला पुढे जलावरण काय असतं हे पाहायचं आहे तर आपण जलावरण पाहूया बघा जे महासागरे नद्या नाले सरोवर तलाव हिमनग बाष्प इत्यादी जलस्रोत जे आहेत या सर्व जलस्रोतांचे मिळून काय तयार होत असते तर जलावरण तयार होत असते म्हणजे सर्व जलस्रोत एकत्र येऊन काय किंवा त्यापासून काय निर्माण होते तर जलस्रोत निर्माण होते आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर जवळपास तीन चतुर्थांश भाग जो आहे तो पाण्याने व्यापलेला आहे म्हणजे जलावरणाने व्यापलेला आहे आणि पाणी हे पृथ्वीवरील तुम्हाला माहिती आहे की सर्व संयुगांपैकी एक अत्यंत महत्त्वाचं संयुग असं आहे तर पाणी हे महत्त्वाचं आहे शिवाय पृथ्वीवरील जे पाणी आहे त्यापैकी सत्त्याण्णव पॉईंट पंचवीस टक्के पाणी हे खारे पाणी आहे किती सत्त्याण्णव पॉईंट पंचवीस टक्के खारे पाणी आहे आणि दोन पॉईंट सत्तर टक्के पाणी हे काय आहे तर गोडे पाणी आहे म्हणजे बघा आणि म्हणजे पिण्यासाठी किती पाणी आपल्याला उपलब्ध आहे ते पण तुम्ही यावरून काढू शकता शिवाय पाणी यामुळे काय होतंय तर मृदा निर्मिती होत असते म्हणून मृदा निर्मिती करणारा पाणी हा एक महत्वाचा घटक आहे पाणी हे चक्रीय संसाधन आहे हे आपल्याला माहितीच आहे की पाणी हे एक चक्रीय संसाधन आहे शिवाय पाणी हे एक वैश्विक द्रव्य देखील आहे पाण्याचे अनेक वैशिष्ट्ये आहेत पाणी हे उदासीन असते आपण याविषयी सायन्समध्ये जास्त चांगलं जाणून घेऊ शकतो तर हे पाण्याचे गुण आहेत मित्रांनो पाण्याविषयी एक पाण्याचे असंगत आचरण देखील असते ते लक्षात ठेवा यावर अनेकदा सेंटेन्स हा दे देऊन त्यात योग्य की अयोग्य असे प्रश्न विचारले गेले आहेत त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा की पाण्याचे असंगत आचरण म्हणजे काय तर पाणी जे आहे पाण्याचे तापमान चार डिग्री सेल्सिअसपासून शून्य डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी करत गेलो तर पाणी काय होतं प्रसरण पावतं अंकुचन पावत नाही आणि यालाच काय म्हणतात पाण्याचे असंगत आचरण म्हणतात हे तर हे महत्वाचं आहे मित्रांनो आता आपण हवेची सापेक्ष आर्द्रता ही कन्सेप्ट पाहूया एक छोटीशी कन्सेप्ट आहे तर लक्षात घ्या हवेच्या एकूण बाष्पधारण क्षमतेशी हवेतील बाष्पाचे असणारे जे प्रमाण आहे त्याला काय म्हणतात हवेची सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात तर बघा म्हणजे हवा किती बाष्पधारण करू शकतो याच्याशी हवेत किती बाष्प आहे याचे प्रमाण म्हणजे सापेक्ष आर्द्रता होय तर मित्रांनो बघा जर तापमान वाढले तर काय होतं हवेचं जे सॉकेट आहे ज्यामध्ये बाष्प धारण केलं जातं ते सॉकेट काय होतं एक्सपांड होतं म्हणजे ते वाढतं आणि हवेची जी बाष्प धारण करण्याची क्षमता आहे ती अजून वाढते आणि मग हवा जास्त बाष्प धारण करू शकते परंतु बाष्प धारण जितकं झालं आणि ते वाढलं तर काय होतं सापेक्ष ही काय होते कमी होते म्हणजे तापमान वाढल्यास सापेक्ष आर्द्रता काय होते कमी होते तर तापमान जर कमी झाले तर सापेक्ष आर्द्रता काय होईल अधिक वाढेल तर हे तुम्ही लक्षात ठेवा हे इन्व्हर्सली प्रपोशनल आहे शिवाय हवेचे हवा हो जेव्हा हो 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 बाष्प जास्त धारण करते पुढे एक लिमिट पर्यंत हवा हो बाष्प धारण करू शकते त्यानंतर खूप जास्त बाष्प धारा तर संतृप्त एक कंडिशन निर्माण होते आणि त्यानंतर काय होतो तर पाऊस पडतो हे आपल्याला माहिती असेल तर आता आपण शिलावरण तिसरं वातावरणाचं तिसरं हे बघणार आहोत शिलावरण तर शिलावरण जे आहे ते काय असतं पृथ्वीचा घनरूप असणारा भाग हा शिलावरण असतो आणि शिलावरण हे कशापासून बनलेलं असतं तर कवच प्रावरण या थरांनी बनलेलं शिलावरण असतं शिवाय हे जे कवच आहे ते अत्यंत क्लिष्ट असतं आणि त्याच्या पृष्ठभागावर काय आढळतो तर मृदेचा थर शिलावरणाच्या पृष्ठभागावर आढळत असतो आणि ही मृदा वेगवेगळ्या जीवसमुदायांना काय असते आवश्यक जे पर्यावरण असते किंवा निवारा असतो अन्न असते आणि भक्षक असतात यांच्यापासून संरक्षण पुरवत असते तर हे देखील महत्वाचं आहे हे आता आपण वातावरणाचे तीन भाग पाहिले आता आपल्याला काय पाहायचं आहे तर मृदेतील प्राणी आणि वनस्पती शास्त्र आपल्याला पाहायचं आहे तर हे आपण पाहूया तर बघा हे शिलावर्णाचा भाग आहे तर विविध आकाराचे जे विविध वर्गातील असंख्य सजीव असतात ते आपल्याला कशात आढळतात तर ते मृदेमध्ये आढळत असतात आणि सामान्यतः मृदेमधील सजीवांचे खालील प्रकारे वर्गीकरण केले जाते कोणकोणत्या प्रकारे वर्गीकरण केले जाते तर ते चार प्रकारे असतात मायक्रोफोना मायक्रोफ्लोरा नंतर मेसोफोना आणि मायक्रोफोना तर ह्यामध्ये सुरुवातीला आपण मायक्रोफोना पाहूया हे जे मायक्रोफोना आहे यामध्ये वीस मायक्रोमीटर ते दोनशे मायक्रोमीटर आकाराच्या प्राण्यांचा समावेश केलेला असतो आणि यामध्ये कोणकोणते प्राणी असतात तर प्रोटोजुआ नेमॅटॉड्स रे रोटीफेरा टार्गिग्रेट्स कोपीपोडा क्रेस्टॅशिया इत्यादी प्राणी यामध्ये आढळून येतात त्यानंतर काय आहे मायक्रोफ्लोरा मायक्रोफ्लोरा जे आहे ते सूक्ष्म वनस्पती जीवन असतं आणि यामध्ये जीवाणू असते मृदा बुरशी असते ॲक्टिनोमायसेट्स असतात निलहरित शैवाल असते इत्यादींचा यामध्ये समावेश होतो मायक्रोफ्लोरामध्ये जे नव्वद टक्के काय असतात जीवसंख्या हे जीवाणूंची असते आणि बुरशी शैवाले जे आहेत ते एक टक्के असतात आणि जे ॲक्टिनोमायसेट्स आहेत ते नऊ टक्के आढळून येतात तर मित्रांनो आपण जीवाणू बघूया पहिल्यांदा जीवाणू काय असतात तर ते एक जीवाणू जे जी असतात ते सेंद्रिय पोषणद्रव्ये विपुल असणारी उदासीन जी मृदा आहे ती त्यांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरत असते ही मृदा त्यांच्या जीवाणूंच्या वाढीसाठी काय उदासीन मृदा उपयुक्त असते आणि जे जी जीवाणू असतात ते दोन प्रकारचे असतात कोणकोणते स्वयंपोषी जीवाणू आणि परपोषी जीवाणू तर बघा जे स्वयंपोषी जीवाणू आहेत त्यांच्यासाठी जे आवश्यक असणारी ऊर्जा असते ते कार्बन संयुगांचे काय करतात किंवा असेंद्रिय पदार्थ जे आहेत त्यांचे काय करतात ऑक्सिडेशन करतात आणि ती ऊर्जा मिळवत असतात मग यामध्ये कोणकोणते जीवाणू येतात नायट्रोजन जीवाणू हायड्रोजन जीवाणू सल्फर जीवाणू हे सगळे स्वयंपोषी जीवाणू आहेत शिवाय परपोषी जीवाणू कोणते तर ते मृदेतील बहुतांश जे जीवाणू असतात ते परपोषीच असतात आणि ते काय करतात मृदेमधील जे सेंद्रिय पदार्थ आहेत त्यांच्यावरती अवलंबून असतात आणि ते काय करतात सेल्युलोज प्रतिनेक शर्करा कर्बोदक हे जे मृदेमधील घटक असतात सेंद्रिय पदार्थ असतात यांचे ते काय करतात तर विघटन करतात आणि यामध्ये रायझोबियम ॲझेक्टोबॅक्टर क्लॉस्ट्रिडियम पोस्टर युनियम हे सर्व जीवाणू यामध्ये पोस्टर युरॅनम हे यामध्ये येतात तर मित्रांनो हे जीवा जीवाणूविषयी आपण पाहिलं आता आपण मृदा बुरशीविषयी पाहूया थोडं की मृदाबुरशी जी आहे ती आम्लयुक्त मृदेमध्ये आढळते बहुतांश मृदाबुरशी परंतु जी मृदा बुरशी असते ती परजीवी असते तर मृदा बुरशी काय असते परजीवी असते आणि मृदेतील जी परजीवी बुरशी असते ती कशामध्ये आढळते तर ती युक्त मृदेमध्ये आढळत असते नंतर बघा जी बुरशी आहे ती वनस्पतींमध्ये कॉटन रूट सारखे रोग निर्माण करते म्हणजे मृदा बुरशी काय करते वनस्पतींमध्ये कॉटन रूट असे रोग निर्माण करते मित्रांनो यामध्ये देखील दोन आहेत की ॲक्टिनोमायसेट्स बुरशी आणि नीलहरित शैवाल जी, तर जी ॲक्टिनोमायसिट्स बुरशी आहे ही काय करते सेल्युलोज सारखे जे सेंद्रिय पदार्थ असतात यांचे काय करते विघटन करत असते आणि नीलहरित शैवालामध्ये काय आलं तर नीलहरित शैवाल जे आहे ते नत्र असतात ना नत्रांचे काय करते स्थिरीकरण करत असते म्हणजेच कोणते तर नॉस्टॉक ॲनाबेना मायक्रोसिस्टीम या सर्व गोष्टी नीलहरित शैवालामध्ये येतात आता आपल्याला पुढचे राहिलेले मृदेतील जे प्राणी जीवन आहे किंवा त्याच्या ते आपल्याला ते बघायचं आप आहे कोणते मेसाफोना आणि मायक्रोफोना तर जे मेसाफोना आहे याची जी साईज असते ती दोनशे मायक्रोमीटर ते एक सेंटीमीटरपर्यंत असते मेझोफोनामध्ये काय तर विविध या सेम दोनशे मायक्रोमीटर ते एक सेमीपर्यंतच्या आकाराच्या प्राण्यांचा समावेश होत असतो आणि यामध्ये काय आढळतात तर जे मोठ्या आकाराचे नेमॅटोड्स असतात रोटीफेरा टार्गी ग्रेट्स कोळी मोलुस्का सर मैक्रोफोना, मैक्रोफोना या सर्व गोष्टी मेसोफोनामध्ये दिसतात शिवाय मायक्रोफोना मायक्रोफोन हा शेवटचा प्रकार आहे यामध्ये काय असतात तर एक सेंटीमीटरपेक्षा जास्त जे प्राणी आहेत ते कशामध्ये येतात मायक्रोफोनामध्ये येतात आणि यामध्ये कशाचा समावेश होतो तर गांडूळ विविध किटके जे आहेत त्यांचा समावेश मायक्रोफोनामध्ये आपण पुढच्या पाठामध्ये काही मूलभूत संकल्पना पाहणार आहोत परिस्थितीविषयीच्या तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद